नमस्कार, आपण पाहताय श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू हा यूट्यूब चॅनल. मी आपलं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण अतिशय नवनवीन कंटेंट मी तुम्हाला देतो आहे. आज आपण व्यक्तिमत्व विकास यामधल्या काही बेसिक गोष्टी आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहे की पर्सनॅलिटी म्हणजे काय, याच्यावर खास तर आज आपण चर्चा करतो आहे की व्हॉट इज मीन बाय पर्सनॅलिटी. मराठीत अतिशय सुंदर अर्थ आहे याला, व्यक्तिमत्व असं आपण म्हणतो. खरं तर व्यक्तिमत्व विकासाची जी प्रक्रिया आहे ती अगदी बालपणापासून सुरू होते. म्हणजे असं काही नाही की तुम्ही खास ट्रेनिंगच घेतलं पाहिजे किंवा कुठून तरी प्रशिक्षण घेतलं पाहिजे, असं बिलकुल नाही आहे. व्यक्तिमत्व विकास हा अतिशय नैसर्गिकपणे घडत जाणारी ही एक प्रक्रिया आहे. तर आज आपण याच्यामध्ये नक्की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये काय काय गोष्टींचा अंतर्भाव होतो याबद्दल चर्चा करतो आहे. शिवाय व्यक्तिमत्व विकासामध्ये कोणत्या अशा ज्या गोष्टी आहेत दोन ज्या अतिशय महत्त्वपूर्ण प्रभाव लोकांवर टाकतात याबद्दल आपण चर्चा करतो आहे. तर मी जसं म्हणालो, व्यक्तिमत्व हा मराठी शब्द तीन शब्दांपासून बनला आहे, व्यक्ती, मन आणि तत्व. या तिघांचं मिळून जो लोकांवर प्रभाव पडतो त्याला आपण म्हणतो व्यक्तिमत्व. आज आपण व्यक्तिमत्व विकासामध्ये जेव्हा खास प्रशिक्षण घ्यायचा जेव्हा विचार करतो तेव्हा मला वाटतं दोन प्रकारचे प्रशिक्षण असू शकतात. एक आउटर फेस म्हणजे हा पर्सनॅलिटीचा एक भाग आहे की आउटर फेस म्हणजे बाह्य रूप कसं आहे तुमचं, आणि इनर फेस म्हणजे तुमचं अंतरंग कसं आहे, तुमचं मन कसं आहे, तुमचे विचार कसे आहेत वगैरे वगैरे. मी सिम्पली असं म्हणेन की आउटर फेस म्हणजे एक्सटेरियर आहे, बाहेरून पाहिल्यानंतर तुमच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर, तुमच्या पर्सनॅलिटीकडे पाहिल्यानंतर जे विचार येतात किंवा जी ठेवण आहे त्याला आपण आउटर फेस म्हणूया. तर इनर फेस जे थॉट्स आहेत, जे फिलॉसॉफी आहे त्याला आपण इनर फेस म्हणूया. आता हाही प्रश्न आहे की काय महत्त्वाचं आहे, माझं आउटर फेस जास्त महत्त्वाचं आहे का इनर फेस जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे काय की काही लोक अतिशय टापटीपणे राहतात, चांगलं ड्रेसिंग सेन्स असतं, कलर कॉम्बिनेशन चांगलं असतं, शारीरिक ठेवण चांगले असते, सो त्यांना आपण आउटर फेस चांगलं आहे म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी पाहता क्षणी इम्प्रेशन जातं. तर काही लोकांसोबत काही दिवस राहिल्यानंतर, त्यांना ऐकल्यानंतर, त्यांना अनुभवल्यानंतर त्यांचं इम्प्रेशन जातं. हा फरक असतो आउटर फेस चांगला असण्यात आणि इनर फेस चांगला असण्यात. मग हा प्रश्न परत येतो की काय महत्त्वाचं आहे, आउटर फेस महत्त्वाचं आहे का इनर फेस महत्त्वाचं आहे. तर नक्की मला तर असं वाटतं की आज जग एवढं वेगात बदलतं आहे, आपण सगळे आधुनिक होतो आहे, तर मला नाही वाटत की आउटर फेस कमी महत्त्वाचं आहे किंवा इनर फेस जास्त महत्त्वाचं आहे. असं न म्हणता आय वुड से बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. व्हॉट आय सेड, आय वुड से बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. कारण आज जग एवढे वेगाने बदलतं आहे की तुम्हाला सिम्पल लिव्हिंग बट हाय थिंकिंग हा थॉट परवडणारा नाहीच आहे. कारण जग तुमच्याकडे आज लोकांकडे टाईमच नाही आहे, लोक तुमच्याकडे पाहतात आणि त्यांचं मन बनवतात की चांगला व्यक्ती आहे, खराब व्यक्ती आहे, चांगला व्यक्ती आहे. दे जस्ट लुक ॲट यू अँड दे जस्ट असं मेक देअर कन्व्हिक्शन ओर देअर जजमेंट अबाउट यू. सो दॅ आय डोंट थिंक दॅट देर इज एनी नीड ऑफ मोर एक्सप्लेनेशन बाय सेईंग वॉट इज इम्पॉर्टंट ऑर वॉट इज नॉट इम्पॉर्टंट. आय वुड से बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. म्हणजे काय की तुम्हाला शारीरिक ठेवण, तुमचं आउटर फेस म्हणजे एक्सटेरियर तेही छान ठेवावं लागेल आणि तुमचं अंतर्मन तेही छान ठेवावं लागेल. आता काय रोल आहे आउटर फेसचा, काय रोल आहे आणि इनर फेसचा रोल आहे. जर मी जर म्हणालो की दोन्ही महत्त्वाचे आहेत तर मला त्याचे रोल पण सांगणं महत्त्वाचं वाटतं. सो आउटर फेस चांगला असण्याचा काय फायदा असतो, तर तुमच्याकडे एखादा व्यक्ती जेव्हा ॲप्रोच करतो आणि तो तुम्हाला पाहता क्षणी तो तुम्ही त्याला इम्प्रेस करू शकता. म्हणजे काय की साधारणतः आउटर फेस जे असतं ते तुमचं फर्स्ट इम्प्रेशन देतं लोकांना, म्हणजे तुम्हाला पाहिल्या पाहिले ते प्रभावित होतात. तर तुमचं इनर फेस जे आहे ते लोकांमध्ये जे तुमचं फर्स्ट इम्प्रेशन क्रिएट झालं आहे एवढे प्रयत्न करून आउटर फेसवर, त्याला मेंटेन करतं, त्याला पुढं नेतं. म्हणून दोन्ही महत्त्वाचे आहेत. आता उदाहरणार्थ तुम्हाला जर मी सांगत झालं, समजा एखादा व्यक्ती आहे जो शिक्षक आहे, समजा तो क्लासरूममध्ये जाताना अगदी टाय कोट सूट बूट घालून गेला, तर असं होऊ शकतं की त्याच्या टाय कोट सूट बूट त्याच्या आउटर फेसला पाहून खूप सारे विद्यार्थी प्रभावित होतील आणि म्हणतील वा काय छान शिक्षक आले, असे शिक्षक असावे. पण काही काळानंतर ते शिक्षक जेव्हा शिकवतील, काही बोलतील आणि त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल की अरे हा फक्त चांगलाच दिसतोय, म्हणजे काय की त्याचं संवाद कौशल्य, त्याचं प्रेझेंटेशन स्किल, त्याची बॉडी लँग्वेज, कम्युनिकेशन स्किल, एक्सप्लेनेशन, ह्या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात. सो म्हणून मला असं वाटतं की दोन्हीवर इक्वली काम करायचं आहे. म्हणून आउटर फेस
वर काम केलं तर काय होईल की तुमचं फर्स्ट इम्प्रेशन जाईल. आणि इनर फेसवर काम केलं, तुम्ही तुमचे विचार प्रगल्भ केले, तुमचं तत्व आणि फिलॉसॉफी जी बेसिक फाउंडेशन ऑफ लाईफ आहे किंवा ॲटिट्यूड आहे, थिंकिंग लेवल आहे, थॉट प्रोसेस आहे, हे इम्प्रूव्ह केलं तर तुमचे ते फर्स्ट इम्प्रेशन आहे ते टिकून राहील. सो या दोन गोष्टी आहेत. म्हणून व्यक्तिमत्व विकासाचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्ही तुमच्या इनर फेस आणि आउटर फेस या दोघांवरही इक्वली काम करा, दोघांनाही इक्वली एम्फसाइज करा, म्हणजे तुमचं पर्सनॅलिटी नक्कीच ग्रो होत राहील. आणि मी तुमच्यासोबत आहेच, नेहमीच तुमच्यासोबत आहे. आपण या चॅनलच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल आणि खास करून माझा फोकस जो आहे तो स्पोकन इंग्लिशवर आहे. तर या सगळ्या घटकांवर आपण काम करतो आहे साईड बाय साईड. पण माझी आपल्याला सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही याच्याखाली जे सबस्क्राईब बटन दिसतं त्याला लक्षात त्याला हिट करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा ते तुम्हाला अपडेट येईल. फक्त सबस्क्राईब बटन सबस्क्राईब करून नाही चालणार, तर त्याच्याच बाजूला एक बेल आयकन दिसते, एक घंटी दिसते, त्यालाही क्लिक करा, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ नवीन देईन तेव्हा तुम्हाला त्याचा अपडेट येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ जराही मिस न करता पाहू शकाल. त्याशिवाय मला आपल्याला सांगायला आवडेल की लवकरच मी चॅनलची सेटिंग बदलतो आहे, जेणेकरून फक्त माझे व्हिडिओज मोफतच असतील. ऑफकोर्स मला हे सगळं कंटेंट मोफतच द्यायचं आहे, पण फक्त सबस्क्रायबर्सलाच हे व्हिडिओ पुढे उपलब्ध होतील किंवा ज्यांना व्हॉट्सॲपवर माझ्याकडून लिंक्स येतात त्यांना. सो तुम्ही जर आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब. थँक्यू, हॅव अ ग्रेट टाईम. बाय बाय.